जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आपल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी नवीन DPR तयार करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे। या नवीन DPR मध्ये नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून काही भागातून हा रेल्वे मार्ग बदलण्यात आला आहे आणि त्यासोबतच या रेल्वे मार्गासाठी एकूण 2000 कोटींचा खर्च देखील वाढला आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। मागील कित्येक अनेक वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी आता सुधारित प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे। सुधारित प्रकल्प अहवालामध्ये म्हणजेच DPR मध्ये या रेल्वे मार्गाचा एकूण खर्च 16,000 कोटी रुपये होता, तो आता जवळपास 2,000 कोटींनी वाढला आहे। त्यामुळं सुधारित DPR मध्ये या प्रकल्पाची एकूण किंमत 17,889 कोटीपर्यंत गेली आहे। या सुधारित प्रकल्प अहवालास पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे मार्चपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता असून त्यानंतर नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून मिळत आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला 2020-21 मध्ये अर्थसंकल्पात मान्यता मिळाली असली तरीही तत्कालीन सरकारने महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हा रेल्वे मार्ग उभारण्याचा महाविकास आघाडीच्या काळात निर्णय झाला होता। त्यानुसार पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प 235 किलोमीटरचा असून 16,039 कोटींचा हा प्रकल्प होता। हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवली गेली, मात्र या मार्गामध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आली आहे। त्यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने या रेल्वे मार्गात काही त्रुटी आढळल्या होत्या, त्यामुळे हा रेल्वे प्रकल्प मागील कित्येक वर्षापासून रखडला होता। यामुळेच या रेल्वे मार्गाची अलाइनमेंट देखील बदलली गेली। दरम्यान 2022 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या या रेल्वे मार्गाच्या बदलास रेल्वे मंत्रालयाची मान्यता असल्याचाच मुद्दा समोर आला होता। यामुळं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबद्दल शंका व्यक्त होऊ लागल्या। त्यानंतर राज्य सरकारने नाशिक पुणे 8 पदरी नवीन महामार्गाची घोषणा देखील त्याचवेळी केली होती। दरम्यान पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गास चालना मिळावी म्हणून रेल्वे मंत्रालयाने 17,889 कोटींच्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या सुधारित प्रकल्प अहवालास तयार करून तो रेल्वे बोर्डात सादर केला आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या सुधारित प्रकल्प अहवालास म्हणजेच DPR ला मान्यता मिळाल्यानंतर पुढील 4 ते 5 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल अशी आशा व्यक्त होत आहे। एकंदरीतच या प्रकल्पाच्या खर्चाचा जर विषय केला तर पूर्वीचेच धोरण कायम ठेवण्यात आले असून राज्य व केंद्राचा प्रत्येकी 20% वाटा असणार आहे। म्हणजे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी एकूण 16,039 कोटी रुपये खर्च लागणार होता। सुधारित प्रकल्प अहवालनुसार एकूण 17,889 कोटीचा हा प्रकल्प असणार आहे। त्यानुसार 3,577 कोटी रुपये प्रत्येकी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाटा असणार आहे। उर्वरित 10,734 कोटी रुपये खर्च महारेल कॉर्पोरेशन कर्जमार्फत उभारण्यात येणार आहे। सुधारित प्रकल्प अहवाल म्हणजेच नवीन DPR नुसार पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेतून प्रतिवर्षी 1,30,00,000 प्रवासी प्रवास करणार असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे। या रेल्वे मार्गामुळं प्रवासाच्या वेळेमध्ये बचत होणार असून मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाच्या विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। रस्ते अपघातामध्ये घट होणार असून इंधनाची बचत होऊन प्रदूषणात घट होणार आहे, तसेच रोजगाराला चालना मिळू शकणार आहे। सुधारित प्रकल्प अहवालानुसार एकूण 17,889 कोटींचा हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प यातील 15,410 कोटी रुपये रेल्वे मार्गाच्या बांधकामावर खर्च होणार आहेत, 1,369 कोटी रुपये खर्च इलेक्ट्रिकवर खर्च होणार आहे, त्यानंतर सिग्नल अँड कम्युनिकेशनसाठी 1,086 कोटी रुपये खर्च तर मेकॅनिकल कामासाठी 12,50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। यासोबतच नवीन DPR च्या म्हणण्यानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अलाइनमेंट बदलण्यात येणार आहे, म्हणजेच काही ठिकाणी मार्ग बदलण्यात येणार आहे। याविषयी जशी काही पूर्ण माहिती मिळेल आम्ही तुम्हाला नक्की कळू। जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या नाशिक जिल्ह्यातील भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी डावाऊचा व्हिडिओ पहा। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात यासाठी उजव्या बाजूचा व्हिडिओ नक्की पहा।